सीता सुमन किचन तर्फे आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत मी सहभाग घेतलेला आहे। आज मी बनवणार आहे व्हेज बर्गर। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 पोटॅटो स्मॅश केलेले आहे, हे ब्रेड क्रम्स, व्हीट ब्रेड वापरलेली आहे, मैदा नाही वापरलेला, हे चांगलं असतं। 1 पाव आहे जो मी कट करून घेतलेला आहे, ही ग्रीन चटणी, हे चीज आहे, चीज स्लाइस घेतलेली आहे, बटर आहे, 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि मीठ। इथे तेल पहिल्याने आपण टिक्की बनवूया। हे 2 पोटॅटो स्मॅश केलेले आहे, यात 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद, मीठ 1 चमचा, हे मिक्स करून घ्यायचं। यात हे ब्रेड क्रम्स टाकायचे थोडे। ही व्हीट ब्रेड यूज केलेली आहे जी हेल्दी आहे। ही टिक्की ब्रेड क्रम मध्ये घोळून घ्यायची। नीटला ब्रेड क्रम्स लावून घ्यायची आणि मग तेलामध्ये सोडायची। तळपर्यंत याला ग्रीन चटणी लावून हिरवी मिरची, सांबार आणि कोथिंबीर घालून केलेली ही ग्रीन चटणी आहे। बेसला चटणी लावून घेते, एका ब्रेडवर चीज करून घेते, इकडे तवा गरम करायला ठेवते। टिक्की बनवून रेडी आहे। तव्याला थोडं बटर लावून घ्यायचं, यावर ही पाव ठेवते, यावर ही टिक्की आणि चीज आणि पाव। बर्गर बनवून रेडी आहे। थोडस बटर अजून लावते। व्हेज बर्गर रेडी आहे। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।